मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 67% पोहोचलाय. सध्या जायकवाडी धरणामध्ये 60,000 अधिक क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुण्यातील पाषाण येथील जमीन अधिग्रहण प्रकरणावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारची कान उघडणी केली आहे. लवकरात लवकर भरपाईचा योग्य मसुदा घेऊन या असं म्हणत पुण्यातील भूमी अधिग्रहण प्रकरणाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कंटेंटवर नियंत्रण आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं नवं सोशल मीडिया धोरण आणलंय. नव्या धोरणानुसार राष्ट्रविरोधी पोस्ट लिहिणाऱ्या सोशल मीडियावरील युजर्सवर कडक कारवाई केली जाणार आहे. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या दुष्काळाची सर्वाधिक झळ नामिबिया या देशाला बसली. भूकबळीनं आपल्या नागरिकांचा मृत्यू होऊ नये यासाठी 83 हत्तींसह जंगलातील 723 प्राणी मारून त्यांचं मांस जनतेला खायला देण्याचे आदेश नामिबिया सरकारनं दिले. नामिबियावरून आणलेले चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये अधिवासामध्ये होते. या ठिकाणी मंगळवारी पवन नावाच्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. 5 ऑगस्ट रोजी कुनोमध्येच 5 महिन्यांच्या आफ्रिकन चित्ता जेमिनीचा देखील मृत्यू झाला होता. आसारामनं राजस्थान उच्च न्यायालयामध्ये उपचारासाठी पॅरोल मिळावी म्हणून अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयानं 13 ऑगस्टला पॅरोल मंजूर केला. खोपोलीमधील माधवबाग या ठिकाणी पोहोचल्यानंतर 7 दिवसांचा पॅरोल सुरू होईल असं कोर्टानं म्हटलं. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रस्त्याचं इतर भागामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य सध्या पाहायला मिळतं. येत्या 5 दिवसांमध्ये रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास भारतीय जनता पक्षानं आंदोलनाचा इशारा दिलाय. आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी रस्त्यावरती उतरत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. मुंबई शहरातील एका मोठ्या कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीला ऑनलाईन शेअर्समधील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत त्याची तब्बल 51,36,000 रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचं उघडकीस आलं. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात येणार. या कामानिमित्तानं आज आणि उद्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.